नमस्कार मी यामिनी महामुणकर या आमच्या खास शो मध्ये तुमचं स्वागत सध्याच्या घडीला वाढतं प्रदूषण आणि इंधन दरवाढमुळे लोकांचा कल हा इलेक्ट्रिक कडे असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर आज आपण इलेक्ट्रिक व्हेकल या विषयावर चर्चा करणार आहोत इंडियाना ग्रुपने तयार केलेली खास नवी इलेक्ट्रिक गाडी बद्दल आपण जाणून घेणार आहोत या गाडीमध्ये कोणकोणते फीचर्स आहेत ते जाणून घेणार आहोत पण विषयाला सुरुवात करण्यापूर्वी ही कार ज्यांनी बनवली आहे ही गाडी ज्यांनी बनवली आहे त्यांची मी ओळख करून देते महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील बुधगावचे सुधीर देशखैरे यांनी ही खास इलेक्ट्रिक गाडी तयार केली के आहे सुधीर देशखैरे यांनी एम बी ए मार्केटिंग अँड फायनान्समध्ये शिक्षण पूर्ण केले आणि आता ते इंडियाना ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत तसेच इंडियाना ग्रुप अंतर्गत एलई डी लाईट बी एल डी सी फॅन आणि ई व्ही या कंपन्यांमध्येही त्यांनी हे पर्यावरणपूरक उपक्रम राबवलेत सर तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे नमस्कार सर सर्वात प्रथम प्रश्न असा विचारायचा होत आहे की आधी पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्या होत्या आणि आता इलेक्ट्रिक व्हेकलचं तर ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली मी ज्यावेळेस बुधगावमध्ये एकाच्या छोट्याशा गावामध्ये मी रस्त्याने फिरत होतो त्यावेळेस त्या गावामध्ये असताना माझी परिस्थिती खूप खराब होती माझे वडील कॉटन मिल मध्ये काम करायचे आणि आई माझी शिवणकाम करत होती तर अशा छोट्याशा गावामध्ये छोटासा मुलगा गरीब मुलगा रस्त्याने फिरत असताना मी एक स्वप्न बघितलं होतं की एकेवेळी माझ्या ब्रँडची गाडी एक वेळ रस्त्यावर फिरेल हे स्वप्न फक्त तेव्हाच बघितलं होतं पण पण हे कुठंतरी एका को एका मनामध्ये कोपऱ्यामध्ये ते एक स्वप्न राहून गेलेलं होतं ते करत असताना माझी जी ज्या कंपन्या सध्या ज्या आहेत त्या ईर ईडी लाईट बनवणाऱ्या वगैरे तर त्यासाठी मला वारंवार चायनाला जायला लागत होतं आणि ज्यावेळेस चायनाला जातो त्यावेळेस मी चायनामध्ये ते इलेक्ट्रिक व्हेहीकल बघत होतो तर त्यानंतरही मला असं वाटलं की इलेक्ट्रिक व्हेकल बनवायला आपल्या इंडियामध्ये काही हरकत नाही आणि त्यानंतर माझं जे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये माझं शिक्षण झालं त्यावेळेस मला त्या कॉलेजनी थोडंसं मला एक चीफ गेस्ट म्हणून एका प्रोग्राम बोलवतं तर त्या कॉलेजमध्ये काही फायनेलरीच्या मुलांनी एक भावचा एक प्रोजेक्ट तयार केला होता त्यामध्ये त्यांनी काहीतरी बाईक बनवलेल्या हो होत्या तर मला असं वाटलं की या टीमला घेऊन माझं स्वप्न मी पूर्ण करू शकतो मग मी नंतर काय केलं या मुलांना माझ्या कंपनीमध्ये दे एक प्रोजेक्ट दिला इलेक्ट्रिक बाईक बनवायचा आणि मलाही मी जॉब नव माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही चार पाच वर्ष मी ऑटोबाईलमध्ये काम केलं होतं त्यामुळे ऑटोमोबाईलचं नॉलेज हे मला खूप चांगल्या प्रकारचं होतं तर मग मला कल्पना सुचली की या मुलांना घेऊन आपण हे बाईक करू शकतो मग ह्या सर्व मुलांना जवळजवळ पंचवीस ते तीस मुलं होती हे ह्या सर्व मुलांना माझ्या कंपनीमध्ये पहिल्यांदा प्रोजेक्ट दिला व त्यांचा प्रोजेक्ट कंप्लीट झाल्यानंतर आणि त्यांचं शिक्षणही कंप्लीट झाल्यानंतर मी त्यांना माझ्या कंपनीमध्येच मी त्यांना तो जॉब दिला त्यांना आज हे तीन वर्षापासून हे मुलं काम करत आहेत तर त्यानंतर मग आम्ही पहिल्यांदा असं वाटलं की हे मुलं करतील का नाही आणि आपण करू की नाही पण आता जवळजवळ चार वर्ष मेहनत केल्यानंतर आम्ही त्या आज इलेक्ट्रिक बाईक आम्ही ते लॉन्च करतोय